बाबा यांना किती वर्षापासून प्रॉब्लेम होता? कमीत कमी 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झाली. आणि 7-8 वर्षापासून हा प्रॉब्लेम तुम्ही 7-8 दिवसात काढलाच म्हणायची वेळ आली आता. बरोबर. आता पहिल्या दिवशी किती फरक पडला यांना? आता जवळजवळ मी सांगितलं 70-80% 80%पेक्षा जास्त पडलं. खूप बरं वाटलं. बरोबर. नाही पण हे विश्वास ठेवण्यासारखं नाही. इथलं ज्या वेळेस तुम्ही हे केलं ना, पंपिंग करून काढलं, कारण त्याला ऑपरेशन असं जर सांगितलं असतं तर आम्ही हजरलो सगळं. पण बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आता खूप हे मसल पण खूप फ्री झाले आता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. काय माहिती आहे का, बरेच गुडघ्यांचा कमरे माने सगळ्या 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 प्रकार. आता हे मसल पण खूप फ्री झाल्या सर. विश्वास बसत नाही आपल्या या योजनेबद्दल. खरोखर सांगतो श्वास घ्या, सोड बस, श्वास घ्या, सोड बस. डोस सोडा, मग श्वास घ्या, सोड बस, सोडा सोडा, डोस सोडा. हे बघा आता खूप फ्री झाले. फ्री झाले. पहिले असं करत खूप बोंबलायचा त्रास होता. गाठ तिथे होती ना, तिथे गाठ पूर्णपणे डिझॉल्व गेली गेलेली. ह्या बाजूला नाही ना डॉक्टर गाठ? नाही नाही नाही, हे नॉर्मल आहे. हात पाठी आता हात आहे ना असे इथे ठेवायचं मानेवर. ठीक आहे, असं ठेव. ओके, हात पाठी घ्या. हात पण असाच घ्यायचा इकडे. हा ओके, मस्त. दोन्ही हात इकडे ठेवा मानेवर. आणि काय करायचं, हात सोडायचे ना, मानेवर उचलायचे. उचला उचला, हा उचला उचला उचला. बस हात पाठी घ्या, श्वास घ्या, सोडा बस, सोडा बस. बस बिलकुल फ्री सोडायची मान एकदम. हा असं सोडून ना, बिलकुल रिलॅक्स रिलॅक्स. ओके, लूज एकदम टाईट नाही. ठीक आहे, हे मसल सर फिरायचे. हा सरळ ठेवायचा आहे, सर हात द्या इकडं, इथं पकड, इथं पकड, इथं पकड. हात हात बोट पकडा, बोट बोटांमध्ये बोट अडकव. हास घ्या, श्वास. हा पाय सर सोडा, बिलकुल ना, बिलकुल. हळू 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 बॉडी बघतो फ्री सोडा. आता ऍसिडिटी नाही भरत ना? नाही, आता मी जेवणाची वेळ बदलली बदलली ना. हो, पुढे कारण मी 2-4 दिवस डॉक्टर जेवली नाही, संध्याकाळी मला त्रास झाला, मग मी 7:30 जेवते. मस्त. हा खालचा पाय सरळ ठेवा, हा खालचा. आणि पुढे सर, पुढे अजून पुढे. बस आता पकडा दोन्ही फिंगर, प्रॉक करा. हा खालचा पाय सरळ ठेवा. आता परफेक्ट. श्वास घ्या, सोडा, बिलकुल फ्री. खाली सर, बिलकुल फ्री सोडा. बापरे, कंबर सर. रिलॅक्स. हे याच्यामुळे कंबर पण मग सगळं कंबर मान सगळीकडे. हो, लूज सोडत, फक्त फ्री सोडायचं, लूज सोडायचं एकदम. बिलकुल बिलकुल. सेम लूज सोडायचं, लूज लूज लूज, टाईट नाही टाईट नाही, लूज. बस
कॅप पण भरपूर फ्री आहे दादा, सिक्स होते ना तर नाही ओपन झालेले. सोडा सोडा फ्री रिलॅक्स बस लूज बस बस सेम लूज लूज बस लूज बस बस लूज सोडा. थोडा लूज होता लूज बस. हात ऊपर करो, फिंगर लॉक करके मेरे फिंगर पे रखो, यहाँ पे रखो, वरती ठेवा, मान्य ठेवा माझ्या हातावर. लूज होता बोल. ओके हाताला बरेच हे मसल्स आहे ना, याला तेलाने वगैरे मॉलिश करायचे. बापरे काय नाव तुमचं आहे? शालिनी जाधव. कुठून येतात तुम्ही? ठाणा मुलुंड चेकनाका. बरं आता कसं वाटतं तुम्हाला? मला अगदी, मी म्हणते ना, मला नवीनच जन्म, मी इतकी रडले होते माहिती आहे ना पहिल्या वेळेला आले होते त्यावेळेला, की मला आता दुसरा डॉक्टर करायचा नाही आहे. पण तुमच्याकडे आल्यापासून मी इतका विश्वास ठेवून मी आज जवळजवळ 90% व्यवस्थित आहे, त्यांनी 10% ते होऊन जाणार असं काय नाही आहे. किती वर्ष? हा मला, माझा हा जे हाताचा प्रॉब्लेम आहे ना, हा मला 10-15 वर्ष झाले. आणि ह्या गुडघ्याचा आणि पायांचा प्रॉब्लेम आहे, त्याला कमीत कमी 2-3 वर्ष झाली. पण ते नाही, इथे आल्यापासून माझा हा माझा गुडघा दुखायचा थांबला. काय सांगाल बाबा ट्रीटमेंट बद्दल? ट्रीटमेंट बद्दल बोलायला माझे शब्दच नाही, कारण इतक्या तऱ्हेची सुविधा म्हणजे मला पहिल्यापासून मी सांगतो की एक MD डॉक्टर अशा तऱ्हेने याच्यामध्ये सेवा करतायत त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही. पण अत्यंत अत्यंत चांगली सेवा असेल आणि हीच चांगली सेवा करण्याची भगवंतन तुम्हाला खूप आशीर्वाद द्यावे. नक्की. आणि मी किती 7-8 पेशंट पाठवले इथं. हा, मी असं नाव नव्हतं सांगितलं. माझी मुलगी त्या दिवशी मुलीकडे गेले तर तुमचा मला व्हिडिओ दाखवला, बोलते हे बघ डॉक्टर आहे तू जात. म्हणजे सगळ्यांनी म्हणजे मला इतकं, मी तुमचं नाव घेते कुठे गेलं ना मी सांगते नाही, त्या डॉक्टरांच्याकडे जातो मी असं गुगल मध्ये. या गोष्टीवर विश्वास बसत नाही लोकांचा, असं कसं त्याचा गुजर लोक ठीक आहे. पण तुम्ही जाऊन तर बघा, आल्याशिवाय आणि अनुभव आम्हाला खूप चांगला अनुभव. आम्ही मी म्हणते ना, मी अक्षरशः मी म्हणते तिथे गेल्यापासून मला जीवदान मिळालं. तर मी एवढी त्रासली होती, किती डॉक्टर मी या वर्षामध्ये मग मी किती डॉक्टर केले, होमिओपॅथिक झाला, आयुर्वेदिक झालं सगळं. म्हणजे इथे आल्यानंतर मला खरं, आणि विना गोळीशिवाय, म्हणजे अलोपॅथिक गोळी नाही, फक्त काय तुम्ही काय आयुर्वेदिक देईल तेवढी बस. फक्त खुश आहे हो, खुश भाऊ, पुष्कळ खुश पुष्कळ. तुम्ही म्हणजे देवासारखेच भेटलात आम्हाला खरंच. आम्हाला हो आपण माध्यम आहे. चांगलं.